एम ऑडिबल स्टूडेंट। ओके, गुड मॉर्निंग टू एवरीवन। टुडे टॉपिक इज ऑन सिंपल न्यूमेरिकल ऑन लोड फैक्टर टैरिफ एंड पावर फैक्टर टैरिफ एंड द स्टेटमेंट फॉर दैट लोड फैक्टर टैरिफ न्यूमेरिकल इज, लिसन केयरफुली, इफ द मिनिमम डिमांड ऑफ कंज्यूमर इज 200 किलोवैट, इफ मिनिमम डिमांड ऑफ कंज्यूमर इज 200 किलोवैट, पावर फैक्टर 0.85 लैग एंड लोड फैक्टर 70%। इफ द मिनिमम डिमांड ऑफ कंज्यूमर इज 200 किलोवैट, पावर फैक्टर 0.85 लैग एंड लोड फैक्टर 70%। The tariff applied is rupees 80 per kVA of maximum demand. The tariff applied is rupees 80 per kVA of maximum demand plus plus 15 paisa पर के डब्ल्यू एच कंज्यूम प्लस 15 पैसा के डब्ल्यू एच कंज्यूम। कैलकुलेट एन्युअल बिल ऑफ कंज्यूमर। दैट मीन्स इन दिस न्यूमेरिकल एन्युअल बिल दैट इज द चार्जेस विच इज रिलेटेड टू युअर मैक्सिमम डिमांड प्लस द चार्जेस रिलेटेड टू युअर एनर्जी कंज्यूम दैट इज द युनिट कंज्यूम। बोथ दोघांची ऍडिशन करायची, मॅक्झिमम डिमांडचे चार्जेस अँड एनर्जी के डब्ल्यू एच चार्जेस दोघांची ऍडिशन करून अॅन्युअल बिल फाउंड आउट करायचं आहे। देन इन द गिवन फ्रॉम दॅट न्यूमरिकल इज मिनिमम डिमांड ऑफ कंझ्युमर इज 200 किलोवॅट। दॅट मीन्स इफ वी कॅल्क्युलेट द युनिट कंझ्युम पर इयर, तुम्हाला जर युनिट कंझ्युम पर इयर कॅल्क्युलेट करायची असतील तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम डिमांड इंटू लोड फॅक्टर इंटू हावर्स इन इयर। मॅक्झिमम डिमांडची व्हॅल्यू किती दिलेली आहे 200 किलोवॅट, लोड फॅक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 70%। दॅट 70% इज कन्वर्टेड इंटू ओनली सिम्पल व्हॅल्यू, परसेंट कन्वर्जन केलं तर 70/100 इज इक्वल टू 0.7 इन टू हवर्स इन इयर। हवर्स इन इयर मीन्स 24 हवर्स पर डेला आहे आणि जर इयरचे फाइंड आउट करायचे असतील तर टोटल जी काही व्हॅल्यू आहे त्याला तुम्ही म्हणजे 365 इंटू 24 असं कॅल्क्युलेशन करणार आणि त्यावरनं हवर्स इन इयर कसे कॅल्क्युलेट होतील 8760। मग युनिट कन्झ्युम पर इयरची तुमची व्हॅल्यू काय येणार आहे 200 इंटू 0.7 इंटू 8760 आणि त्याचा आन्सर येतं आहे 12.24264 × 10⁵ के डब्ल्यू एच। ही झाली तुमची फर्स्ट स्टेप, नंबर फर्स्ट। देन मॅक्झिमम डिमांड इन के व्ही ए, मॅक्झिमम डिमांड इन के व्ही ए, के व्ही एमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला। सपोज आपला फॉर्म्युला आहे कॉस फाय इज इक्वल टू अपरंट ऍक्टिव्ह पॉवर अपॉन अपरंट पॉवर। ऍक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युल्यामध्ये युनिट जर कन्सिडर केलं तर न्यूमरेटरला किलोवॅट अपॉन के व्ही ए असं तुमचं आन्सर येतं। मग के व्ही ए जर फाइंड आउट करायचे असतील तर पॉवर फॅक्टर काय येईल, डिवायडेशनला येईल। मग मॅक्झिमम डिमांड इन के व्ही ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला मॉडिफाईड होईल, मग 200 दॅट इज दी तुमची किलोवॅटची व्हॅल्यू आणि डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर दिलेला आहे 0.85। मग ते जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमची मॅक्झिमम डिमांड इन के व्ही ए इज इक्वल टू 235.29 असं आन्सर येतं। हा फॉर्म्युला कसा एक्झिक्यूट झाला आहे, पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आहे आपला, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू ॲक्टिव्ह पॉवर अपॉन ॲपरंट पॉवर। मग ॲक्टिव्ह पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये युनिट प्लेस केलं के डब्ल्यू अँड डिवाइड बाय के व्ही ए, मग डिनॉमिनेटरचा के व्ही ए आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। मग काय होईल, तो के व्ही ए आणि कॉस्ट फाय रिप्लेस करायचे,
मग किलोवॅट ऑलरेडी न्यूमरिकल मध्ये दिलेले 200 किलोवॅट आणि डिवाइडेड बाय 0.85 हा पॉवर फॅक्टर दिलेला आहे. मग ते कॅल्क्युलेशन केलं तर तुमची केव्हीए डिमांड 235.29 एवढी तुमची ते डिमांड कॅल्क्युलेशन होतं. मग त्यानंतर मग फाइंड आउट करायचं आहे अॅन्युअल बिल. तर अॅन्युअल बिल काय, मॅक्झिमम डिमांड चार्जेस फाइंड आउट करायचे. मग तुमच्याकडे केव्हीए मधली मॅक्झिमम डिमांड आहे ऑलरेडी 235.29 आणि त्याला चार्जेस दिलेले त्यांनी 80 रुपीज 80 पर केव्हीए ऑफ मॅक्झिमम डिमांड असं जी न्यूमरिकलमध्ये ऑलरेडी गिवन दिलं आहे. मग ती जी व्हॅल्यू आलेली आहे मॅक्झिमम डिमांड इन केव्हीए त्याला 80 ने मल्टिप्लाय करायचं प्लस एनर्जी चार्जेस म्हणजे तुम्ही युनिट कन्झ्युम जे फाइंड आउट केले फर्स्ट स्टेपमध्ये त्याला जे पैशाची जी काही व्हॅल्यू दिलेली त्यांनी किती पैसा दिलेले 15 15. मग पैसा त्याचं कन्वर्जन तुम्ही रुपीज मध्ये करून घ्यायचं बिकॉज दिस व्हॅल्यू इज गिवन इन दी पैसा. मग रुपीज मध्ये कन्वर्जन केलं तर 0.15 त्याचा आन्सर येणार आणि तुमची युनिट कन्झ्युमची व्हॅल्यू 12.25264 × 10⁵ अशी एवढी व्हॅल्यू आहे. मग दोघांचं मल्टिफिकेशन करून दोघांचं रुपीज मध्ये आन्सर फाइंड आउट होईल. तर फर्स्ट स्टेपचं रुपीजचं आन्सर आहे जे कॅल्क्युलेट होईल त्याच्यामध्ये सेकंड ऍड करायचं आणि तुमचं ओव्हरऑल जी काही कॉस्ट आहे ती येते तुमची 2,02,783 हे झालं तुमचं अॅन्युअल बिल.